एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 4000 नव्या गाड्या आता दाखल होणार आहेत. उद्याच्या बैठकीमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. सीएनजी ऐवजी 2000 डिझेल गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील, तर 2000 या इलेक्ट्रिक गाड्या भाडेतत्वावर घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. तर महागाई भत्ता हा 28% वरून 34% करण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांना हा दिलासा मिळतोय का हे पाहायचंय. तर मागच्या 2 वर्षाचा कोरोना काळ आणि त्यातच एसटी कामगारांनी पुकारलेला संप, यामुळे महामंडळाचं मोठं नुकसान झालंय, मोठं आर्थिक नुकसान झालंय. आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे आणि तोपर्यंत पुन्हा कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलाय. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करता उद्याच्या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24